CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। शिक्षा समिति अध्यक्ष व नगर सेविका अंजलि नाई के घर गणपति बप्पा विराजमान हुए। अंजलि नाई के घर हर साल गणपति बप्पा डेढ़ दिन के लिए विराजमान होते हैं, उसके बाद पानी में विसर्जन किया जाता है। वहीं गणपति बप्पा का दर्शन करने के लिए लोग नगर सेविका अंजलि नाई के घर भारी संख्या में पहुंचे। मी सर्वप्रथम पूर्ण नागरिकांना आणि वार्डातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांना मी खूप खूप गणेश चतुर्थीच्या आणि गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि गणपती बाप्पा येणार म्हटल्यानंतर त्यांच्या त्या आगमनाने सर्वीकडे चहलपहल सुरू होते। मती मार्केटमध्ये असू दे, घरांमध्ये असू दे, साफसफाईपासून सुरुवात होते। एक महिन्या अगोदरच सर्वजण आपापल्या परीने गणेशाची पूजा करण्यासाठी किंवा गणेशाला आगमनासाठी उत्साह करत असतं, वातावरण तयार करत असतं, अतिशय उत्साहामध्ये गणपतीचा सण साजरा करत असतो। आणि मी 2012 माझ्या सासूबाई म्हणजे वर्षानुवर्ष त्या गणपतीची स्थापना करत होत्या आणि 2012 त्यांचा म्हणजे देहवास झाला आणि त्यानंतर आपले ही घराची परंपरा म्हणून 1.5 दिवसाचा गणपती 2013 आम्ही आमच्याकडे इथे सुरू केला आहे आणि गणपतीची स्थापना आम्ही करतो। भक्तांची तर खूप लाईन असते, त्यात तर काही हे नाही आहे। भक्त म्हणजे जे आपल्याला गणपती बाप्पावर प्रेम करणारे, श्रद्धा करणारे आहेत असे, तर RCFचे सुदे वार्डातल्या सुदे सर्व नागरिकांची तर सकाळपासूनच लाईन सुरू होते। म्हणून मग लवकरच मी 9 वाजेच्या आत गणपतीची पूजा आणि स्थापना केली की मग सर्व भक्तांना दर्शनासाठी 11 वाजेपासून सुरू। बडी भक्ती और श्रद्धा से हमारे यहाँ पूजन होता है। पिछले 5-6 साल से यहाँ पूजन चल रहा है। एक श्रद्धा मन में रहती है, लोगों का आना जाना रहता है, इसलिए हम भी पूजा करते हैं।